मित्रांनो, बरेच जण मला नेहमी विचारतात की मला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, कोणता तरी उद्योग सुरू करायचा आहे, परंतु त्यांना माहिती नसतं की एक्झॅक्टली त्यांना काय पाहिजे किंवा एक्झॅक्टली त्यांना कसं सुरुवात करायची आहे. काही लोकांना प्रॉडक्ट माहिती नसतं, काही लोकांना माहितीच नसतं की त्यांचे इंटरेस्ट एरियाज काय आहेत, किती इन्व्हेस्टमेंट लागेल, म्हणजे काहीच माहिती नसते, परंतु इच्छा असते केवळ काहीतरी बिझनेस सुरू करण्याची. तर अशा माझ्या मित्रांसाठी मी एक सेफेस्ट वे सांगणार आहे बिझनेसची सुरुवात करण्याचा, आणि मला खात्री आहे मी सांगितलेली ही टिप तुम्हाला खूप आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं फाईंड युअर पॅशन. तर तुम्हाला वाटेल सगळेच जण हे सांगतात फाईंड युअर पॅशन, फाईंड युअर पॅशन, पण म्हणजे नक्की काय आहे. सो पॅशनेट ज्या प्रॉडक्टबद्दल आपण आहोत, ज्या बिझनेसबद्दल आपल्याला आत्मीयता वाटते, आपल्याला बरं वाटतं त्याच्यामध्ये काम करण्यासाठी, हे का शोधणं गरजेचं आहे? कारण जर तुम्ही ते तसं शोधलं नाही तर बिझनेसमध्ये जेव्हा वाईट वेळ येईल, जेव्हा तुम्हाला कस्टमर्स मिळणार नाही, जेव्हा डोक्यावर तुमच्या कर्ज होईल, अशा सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये होत असतात, आणि त्यावेळेला तुमच्यामध्ये ती प्रेरणा राहिली पाहिजे तरीसुद्धा रोज सकाळी उठून तेच काम करण्याची, त्याच व्यवसायामध्ये जाण्याची, त्याच बिझनेसमध्ये जाण्याची. जर तुम्ही फक्त पैसे कमवण्यासाठी बिझनेस करत असाल आणि त्या तुमचं पॅशन नसेल एखादी गोष्ट, तर तुम्हाला त्यामध्ये लवकर कंटाळा येईल, तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करणार नाही, बिझनेस चालत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली तो सोडून द्यावा असं वाटेल. सो असं होऊ नये म्हणून तुमचं जे पॅशन असेल, तुमची जी आवड असेल, तुम्हाला जे जमत असेल, अशा प्रकारचा बिझनेस सगळ्यात पहिल्यांदा शोधा. आणि फक्त सध्या तुमची आवड शोधा, अजून बिझनेस सुरू करू नका. सो बिझनेस सुरू न करता तुम्हाला काय करायचं आहे, ते जे पॅशन, ते जे प्रॉडक्ट तुम्ही निवडलेलं आहे, जे तुमची आवड आहे, त्या प्रॉडक्टमध्ये जाऊन सेल्स चालू करा. आता सेल्स कसा करणार? तुमचं स्वतःचं जर प्रॉडक्ट नाही आहे, सो तुमच्या कॉम्पिटिटरकडे जा किंवा इतर तत्सम प्रॉडक्ट विकणाऱ्या लोकांकडे तुम्ही नोकरी करा किंवा कमिशन बेसिसवर सेल्स करा. पण सेल्स करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही सेल्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला बिझनेसबद्दलच्या मागच्या कुठल्याच गोष्टी कळत नाही. कारण सेल्स जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही कस्टमरशी डायरेक्ट बोलता, कस्टमर काय विचार करतो, तो एखादा प्रॉडक्ट का विकत घेतो आहे, त्याचे प्राईस पॉईंट्स काय आहेत, त्याला काय आवडतं काय नाही आवडत आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता, ज्या पुढे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरणार आहात. परंतु हे शिकण्यासाठी तुम्हाला कोणीतरी दुसरा व्यक्ती पैसे देतो आहे, कारण तुम्ही त्याच्याकडे सेल्सचा जॉब करत आहात. सो दुसरा कुठला जॉब करू नका, फक्त सेल्सचा. अगदी पगार नाही दिला तरी चालेल, पार्ट टाईममध्ये करा, कारण तुम्हाला शेवटी शिकून व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु तुम्ही ज्या व्यवसायात जाणार आहात त्या व्यवसायाचा, त्या उत्पन्नाचा, त्या प्रॉडक्टचा सेल्सचा अनुभव घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे. सो एकदा तुम्ही सेल्सचा अनुभव घेतला की तुम्हाला कळेल की मुळात ते प्रॉडक्ट तुम्हाला आवडतं आहे की नाही, ते जमतं आहे की नाही, तुमचं कस्टमरशी बोलणं होईल, तुम्हाला प्राईस पॉईंट्स कळतील, तुम्हाला कळेल ओव्हरऑल मार्केट कसं आहे, आणि तुम्ही कॉन्फिडंट व्हाल त्या बिझनेसमध्ये जायचं की नाही जायचं हे ठरवण्यासाठी. सो अशा प्रकारे तुम्ही 3 ते 4 महिने एका कॉम्पिटिटरकडे काम करा, पुन्हा 3 ते 4 महिने आणखीन दुसऱ्या कॉम्पिटिटरकडे काम करा. तिथे तुम्हाला टिकायचं नाही आहे फारसं, तिथे जस्ट अनुभव घ्यायचा आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जायचं. असं करून 1 वर्षभर 3 ते 4 कंपन्यांमध्ये सेल्सचा अनुभव घ्या, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करण्यासाठी कम्प्लिटली तयार झालेले असाल. तुम्हाला कुठल्या कोर्सची आवश्यकता नाही आहे, सुरुवात तुम्हीच तुमची करू शकता. सो मला खात्री आहे या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात कराल. निदान कुठे सुरुवात करायची, कशी सुरुवात करायची हे तरी तुम्हाला कळेल, आणि त्यानंतर तुम्ही एक यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करायला सुरू कराल. ऑल द बेस्ट, धन्यवाद. मित्रांनो, नेटबिटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.